आपल्यासोबत भाजपचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख आहे. अनिल देशमुखांवर CBI तो गुन्हा दाखल केला, त्यानंतर परत त्यांनी एक ट्विट करून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आणि कुठेतरी त्यांच्या इशाऱ्यावर हा गुन्हा दाखल झाल्याचा त्यांचा आरोप आहे. मागील काही महिन्यापासून सातत्याने अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीसांवर खोटे नाटे आरोप करतात. खोटे नाटे आरोप करण्याचं कारण काय? कारण की अनिल देशमुखांना देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये विधानसभा लढवण्याची इच्छा आहे. कारण काय? कारण की काटोल विधानसभामध्ये आज अनिल देशमुख निवडून येऊ शकत नाही. 2014 पराभूत झालेले अनिल देशमुख, त्याच्या विरोधात असलेली नाराजी आणि एकही काम ते त्यांच्या मतदारसंघामध्ये एवढे वर्ष आमदार मंत्री असून करू न शकल्यामुळे कमालीची नाराजी ही जनतेमध्ये, जनसामान्यांमध्ये, विशेष करून तरुण युवकांमध्ये अनिल देशमुखांच्या प्रती आपल्याला दिसते. आणि म्हणून कुठेतरी चर्चेत राहायचं, खोटे नाटे आरोप फडणवीसांवर करायचं, हेच एकमेव त्यांच्याकडे प्रकाश झोतामध्ये राहण्याचं एक हे दिसत आहे. कामाच्या भरोशावर त्यांना कुठेही दिवे लावता आलेले नाही आहे, ही वास्तविकता आहे. आणि म्हणून फडणवीसांचं आणि मला सांगा CBIचं काय देणं घेणं आहे? CBIनी जर अनिल देशमुखांनी काही केलं असेल आणि त्या संदर्भामध्ये FIR अनिल देशमुखांवर टाकला असेल, पण CBI आणि फडणवीसांचं काय देणं घेणं आहे? सन्माननीय फडणवीस साहेब हे राज्याचे गृह विभागाचे मंत्री आहेत. CBI हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. आणि म्हणून काहीतरी बोलायचं, खोटं नाटक बोलायचं, फडणवीसांना टार्गेट करायचं हा जो त्यांचा हेतू आहे जनतेला कळला आहे. माझं त्यानिमित्ताने अनिल देशमुखांना आव्हान आहे की त्यांनी ही विधानसभेची निवडणूक काटोल विधानसभेतून, त्यांच्या स्वतःच्या विधानसभेतून लढवावी. आणि जर ते जिंकून आले तर मी तुम्ही जी शर्यत म्हणाल ती हरायला तयार आहे. मोठ्या मतांनी अनिल देशमुख आज काटोल विधानसभेमध्ये पराभूत होणार आहे ही त्यांची वास्तविकता आहे. ही त्यांची जी परिस्थिती आहे ती झाकण्याच्या दृष्टीने ते दुसरा मतदारसंघ असेल किंवा फडणवीसांना टार्गेट करण्याचे खोटे नाटे प्रयत्न करतात. पर्यायी मतदारसंघ शोधताना फडणवीसांना लक्ष केलं तर राज्यातल्या नेत्यांचं त्यांच्यावर लक्ष राहील आणि मग कुठेतरी फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख अशी लढत त्यांना सोपी जाईल म्हणून ते प्रयत्न करत आहे. आणि असंच असावं. शेवटी जेव्हा पायाखालची वाळू काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्णपणे सरकलेली त्यांना जेव्हा दिसते, त्यामधून काहीतरी मार्ग शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत. आणि ह्यासाठीच ते खोटे नाटे आरोप अनिल देशमुख हे फडणवीसांवर करण्याचे प्रयत्न नक्कीच करतायत. कुठे त्यांचा मुलगा सलील हा देखील काटोल विधानसभेसाठी हट्ट धरत आहे, त्यामुळे कुठेतरी ती एक गोष्टी होऊ शकते, त्यामुळे एक पर्याय म्हणून याचा विचार होत आहे म्हणून ते फडणवीसांना लक्ष करत आहे असं काही? नाही, मला असं माहीत नाही त्या संदर्भामध्ये कोण कुठं काय प्रयत्न करतो आहे. पण खोटे नाटे आरोप करणं अनिल देशमुखांनी बंद करावं आणि हिंमत असेल तर काटोल विधानसभेतून 2024 विधानसभा निवडणूक लढवावी. पराभूत झाल्याशिवाय अनिल देशमुख ही विधानसभा नक्कीच लढणार नाही. आज तुमचे जे प्रभारी आहे ते काटोल विधानसभामध्ये जात आहे, भाजप काटोलवर भाजपचा दावा कायम आहे, मग उमेदवार कोण असेल? बघा, सन्माननीय कैलासजी विजयवर्गीय जे राष्ट्रीय महामंत्री होते, आज अतिशय वरिष्ठ असे मंत्री मध्य प्रदेश सरकारमध्ये आहे. त्यांचं नावलौकिक हे आपण पश्चिम बंगालमध्ये कमालीचं यश मिळवून देण्यामध्ये भाजपाला पाहिलं आहे. एवढंच नव्हे, हरियाणामध्ये दोनदा सरकार आणण्यासाठी ते कारणीभूत झाले. छिंदवाड्याची जागा जी लोकसभेची 40 कमलनाथ यांच्याकडे होती, त्यांच्या घरी होती, ती खेचून यावेळेस जर भारतीय जनता पार्टीचा खासदार तिथे असेल तर त्याचं देखील श्रेय हे कैलासजी विजयवर्गीय यांना जातं. आणि त्यांच्या माध्यमातून आज नागपूर जिल्ह्याच्या 12 विधानसभेमध्ये भाजपाला सशक्त करण्याचं काम चालू आहे. त्यांचा अनुभव, त्यांची त्यानिमित्ताने असलेली बूथ पातळीवरपर्यंत संघटनेच्या दृष्टीने वेगवेगळे जे मार्गदर्शनाचे तत्त्व आहेत ते अवलंबून ह्या जिल्ह्यामध्ये 12 विधानसभा भाजपा भाजपा आणि भाजपाच निवडून आल्याशिवाय राहणार नाही. सर्व आमदार हे भाजपा लढेल आणि निवडून आणेल. तर हे होते आशिष देशमुख, कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा नागपूर. ABP माझा
उघडा डोळे बघा नीट।